नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 मे 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे, क्रोधी नाम संवत्सर आहे सूर्याचं, उत्तरायण चालू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे, नक्षत्र मकर आहे, योग ध्रुव आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो बव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिककाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:04 ते 10:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिककाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:42 आणि यवगंडकाळ पहाटे 5:45 ते 7:24 असणार आहे. राहूकाळ आणि यवगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामाचा झपाटा चांगला असेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगले दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी उपयोगी ठरेल, फायदेशीर ठरेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचा भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. यासोबत कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस द्यायचे असेल तर आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे गुंतवणुकीच्या सुद्धा काही चांगल्या संधी मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे मनासारख्या घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचा माइंडसेट किंवा मनस्थिती ही पॉझिटिव्ह दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या वेयसाना चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे थोडीशी दमचक झाल्यासारखी वाटेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळराशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या मित्रबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळताना दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचे
जे वरिष्ठ असतील किंवा सहकर्मी असतील त्यांच्याकडे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यसणा चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल त्यामध्ये भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. तुमचा मूड, तुमची मनस्थिती सकारात्मक दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे इझी मनी, झटपट पैशाच्या मागून लागू नका. तुम्हाला त्या संदर्भात त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नात्यसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे असतील किंवा मोठे, किंवा भावनेच्या आहारी जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज साफ जपतील, काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.